नोंदवून सध्या मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे. लोणंद येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठी आग लागलेली आहे. लोणंद येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठी आग लागलेली आहे. मोठी बातमी सध्या येत आहे. लोणंद येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरला बुधवारी 1:00 सुमारास मोठी आग लागलेली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा जो आहे तो सध्या खंडित झाला आहे. हा वीज पुरवठा पुरवत होण्यास 23 तास लागण्याची सध्या शक्यता निर्माण झाली आहे. लोणंद येथील 132 KV सबस्टेशन लाईनवरील एका मोठ्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागण्याबरोबरच सुमारे 15 ते 20 मिनिटे स्फोटासारखे आवाज आल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरी वस्तीमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं होतं. तसेच आगीचे व धुराचे लोळ आजूबाजूच्या 4-5 किलोमीटर अंतरावरूनही दिसून येत आहेत. आगीला आटोक्यात आणण्यासाठी महावितरण कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झालेली होती. एकंदरीत ही आग विझवण्यासाठी सध्या लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सहकार्यास घटनास्थळी जाऊन एकंदरीत परिस्थितीवर नियंत्रण ठेवलेलं आहे आणि अग्निशमक दलाच्या गाड्या आहेत त्या सध्या इकडे पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही लोणंद येथील दृश्य आहेत. लोणंद येथे महावितरण च्या सबस्टेशनमध्ये मोठी आग लागलेली आहे. ती लोणंद येथील दृश्य आहेत. आपण कराड वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता. आमचे प्रतिनिधी अक्षय दोषी आहेत. त्यांनी लोणंदून आपल्याला ही दृश्य सध्या पाठवलेल्या आहेत. एकंदरीत मोठी आग आहे. लोणंद येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठी आग लागलेली आहे. आग विझवण्याचे सध्या जे प्रयत्न आहेत ती शर्थीने सुरू आहेत आणि आगीचे जे लोट आहेत ते 10 किलोमीटर अंतरावरून सगळ्यात दिसून येत आहेत. एकंदरीत